नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारतीय स्फोटक पदार्थ कायदा 1908 क्रमांक 6। हा जो कायदा आहे तर हा दिनांक 8 जून 1908 रोजी अंमलात आला होता। तर या कायद्यामध्ये स्फोटक पदार्थाबाबतचे विविध कलम आहेत, तर ते कलम काय सांगतात ते आपण बघूया। कलम क्रमांक 2 मध्ये स्फोटक पदार्थ या शब्दात कोणत्याही प्रकारचा स्फोट निर्माण करण्यासाठी वापरण्यात आलेला पदार्थ आणि त्या पदार्थामध्ये वापरण्यात आलेले कोणतेही उपकरण किंवा तशाच प्रकारचा कोणताही पदार्थ यांचा समावेश होतो। कलम क्रमांक 3 मध्ये अपराध आणि शिक्षा, तर मालमत्ता आणि जीवाला धोका निर्माण होईल असे कोणतेही कृत्य कोणत्याही इसम दृष्टबुद्धीने कोणतेही वार होण्याच्या पदार्थाने मनुष्याच्या जीविताला धोका निर्माण होईल व मालमत्तेला नुकसान होईल किंवा होण्याचा संभव असेल असे कृत्य करेल व त्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो, अगर न होतो तर मालमत्तेचे नुकसान घडले किंवा घडले नाही तरी सुद्धा अपराध व शिक्षा 10 वर्षापर्यंत कैद व दंड या कायद्यानुसार आहे। कलम नंबर 4, जीवाला धोका किंवा हानी घडविण्याच्या इराद्याने स्फोट घडविणे। जो कोणी मनुष्य जीवाला धोका निर्माण होईल आणि मालमत्तेला गंभीर हानी निर्माण होईल आणि भारतात स्फोट घडून आणण्याच्या इराद्याने एखादे कृत्य करील किंवा त्या हेतूने स्फोटक पदार्थ तयार करील अगर बाळगील तरी सुद्धा अपराध आणि शिक्षा 7 वर्षापेक्षा कमी नाही आणि 20 वर्षापर्यंत त्याला कैद आणि दंड दिला जाऊ शकतो। त्यानंतर कलम नंबर 5, स्फोटक पदार्थ तयार करणं किंवा बाळगणं याबाबत सुद्धा अपराध 5व्या कलमामध्ये दिलेला आहे। कोणताही इसम कोणताही स्फोट करण्यासारखा पदार्थ कायदेशीर कारणावाचून ताब्यात जर ठेवत असेल तयार करत असेल तर त्याच्यावर संशय घेता येतो। तो पदार्थ त्याच्या ताब्यात होता याच्या कायदेशीर बाबी त्याने सिद्ध केल्या नाही तर अपराध व शिक्षा 5 वर्षापेक्षा कमी नाही आणि 15 वर्षेपर्यंत कैद किंवा दंड त्याला होतो। कलम नंबर 6, अपराधाला सहाय्य करणे किंवा अपराधात सामील होणे इत्यादी बाबत शिक्षा। या कायद्यातील अपराध होण्याबाबत कोणी कोणाला सहाय्य देईल किंवा मदत करील किंवा सामील होईल, अपराध घडून आणेल, पैसा पुरवील किंवा घर आगर वाडा आगर सामान पुरवील तर त्याने या कायद्यातील अपराधाला सहाय्य केले असे म्हणावे। ज्या अपराधाला सहाय्य केले त्या अपराधाची शिक्षा दिली पाहिजे। कलम नंबर 7, अभियोग दाखल करण्यासाठी पूर्व मंजुरी आवश्यक आहे। या कायद्यातील अपराधासंबंधाने न्यायालयात अभियोग दाखल करण्यासाठी केंद्र सरकारची आणि केंद्र सरकारने राज्य सरकारला अधिकार दिले असतील तर राज्य सरकारची पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय अभियोग दाखल करता येत नाही। तर अशी एकूण या ठिकाणी 7 कलमे दिलेले आहेत भारतीय स्फोटक पदार्थ कायदा 1908 क्रमांक 6 अन्वये। हा कायदा दिनांक 8 जून 1908 रोजी अंमलात आला होता। जर आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होतील। धन्यवाद।